असंच आता तुम्हाला मी इथे काहीतरी शाळपड्याच्या गोष्टी सांगितलं, तुम्ही म्हणणार कोणीतरी मोहरले मास्तर नावाचा प्राणी आमच्याकडे आला होता आणि आम्हाला असं करा तसं करा एमपीएससी करा यूपीएससी करा काहीतरी सांगत होता। त्यातल्या त्यात अवे तेवढं एवढं काही नाही, पण एक मात्र चांगला आहे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या जागा वगैरे चांगल्या निघतात। तू इकडे तिकडे गावात भटकण्यापेक्षा एक काम कर ना, चांगली हाईट आहे, 12वी पास तर झालाच आहेस, तर गावात इकडे तिकडे भटकण्यापेक्षा खरे पान खाण्यापेक्षा एक काम कर, जाऊन थोडं पोलीस भरतीची तयारी कर। तो म्हणे बे पोलीस भरती तयारी कर, पहिले जागा निघल्या पाहिजे। अरे जागा निघते तू तयारी तर राहिले कर, बरोबर आहे ना? नाही एक काम म्हणे, जागा तर निघतील, मग जागा निघल्यानंतर मला एक काम करावं लागेल म्हणे। का मला पहिले फॉर्म भरावं लागेल म्हणे? नाही फॉर्मही नाही भरणार का? फॉर्म भरावं लागेल म्हणे। बरं 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 म्हणे, मी फॉर्म भरलो म्हणे। फॉर्म भरल्यानंतर दोन गोष्टी होतील म्हणे, म्हणे कोणत्या? एक तर मी सिलेक्ट होईल म्हणे, नाही तर मी रिजेक्ट होईल म्हणे। आता मी रिजेक्ट झालो तर काही प्रॉब्लेम नाही म्हणे, पण माझं सिलेक्शन झाल्यानंतर आणखी दोन गोष्टी आल्या म्हणे। म्हणे कोणत्या? माझं सिलेक्शन झाल्यानंतर मला एकतर पोलीस स्टेशनला वगैरे नोकरी मिळेल म्हणे गडचिरोलीच्या, नाहीतर मला तिकडे भामरागड नारगुंडा कोटीकडे जंगलामध्ये पाठवतील म्हणे। पोलीस स्टेशनला जर नोकरी भेटली तर बरं आहे म्हणे, आणि नारगुंडा भामरागडकडे तिकडे कोटीकडे जर पाठवलं तर आणखी दोन गोष्टी आल्या म्हणे। कोणत्या? त्या ठिकाणी मग एखादा म्हणे नक्षलवादी बिन भेटूनच गेले म्हणे जंगलामध्ये, आणि त्याच्यासोबत माझी फायरिंग बिरिंग झाली म्हणे, तर त्याच्यामध्ये जर मी मेलो म्हणे तर आणखी दोन गोष्टी आल्या म्हणे। कोणत्या? मी मेल्यानंतर एक तर मला जाळून तरी टाकतील म्हणे, नाही तर गाळून तरी टाकतील म्हणे। जर मला गाळून टाकले तर काही प्रॉब्लेम नाही म्हणे, पण जाळून टाकल्यानंतर आणखी दोन गोष्टी आल्या म्हणे। मी म्हटलं कोणत्या? मला जाळून टाकल्यानंतर त्याची राखड होईल म्हणे, ती राखड एक तर समुद्रामध्ये पाण्यामध्ये नदीमध्ये वाहून टाकतील म्हणे आमच्या वैनगंगा कटाणीच्या, नाही तर कुठेतरी जंगलामध्ये फेकून देतील म्हणे। आता मला सांग, जर पाण्यामध्ये राखड पूर्णपणे वाहून गेली तर काही प्रॉब्लेम नाही म्हणे, पण जंगलामध्ये राखड पसरली तर आणखी दोन गोष्टी आल्या म्हणे। कोणत्या? जंगलामध्ये जर माझी ती राखड पसरली तर त्या राखडेचा एखादा आधार घेऊन एखादा झाड येईल म्हणे, तर तो झाड एक सागाचा राहील म्हणे, आता बाबडीचा राहील म्हणे। सागाचं झाड राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही म्हणे, पण बाबडीचं झाड राहिलं तर आणखी दोन गोष्टी आल्या म्हणे। म्हणे कोणत्या? त्या बाबडीच्या झाडापासून एक साबण तरी येईल म्हणे, नाही तर शाबू दे। बाबडीचं झाड आयुर्वेदिक आहे माहिती आहे ना, त्या बाबडीचा झाडा वापर करून एक साबण तरी बनेल म्हणे, ते शॅम्पू तरी बनेल म्हणे। शॅम्पू बनला तर काही प्रॉब्लेम नाही म्हणे, पण साबण बनल्यानंतर आणखी दोन गोष्टी आल्या म्हणे। म्हणे कोणत्या? ते साबण बनल्यानंतर एक पोरं तरी लावतील म्हणे, आता पोरी तरी लावतील म्हणे। पोरं लावले तर काही प्रॉब्लेम नाही म्हणे, पण पोरी लावले तर लाज नाही वाटेल का म्हणे, म्हणून मी पोलीस भरती देत नाही म्हणे। आता मला सांगा याला काय म्हणतात? न करत्याचा वार शनिवार। ज्याच्या मनात काही करायचंच नाही त्याच्याकडे काय असतील? इतर कारण असतील। तर मित्रांनो, असे कारण सोडून द्या, एकच सांगत आहे, कुठलंही क्षेत्र निवडा, कुठलाही मार्ग निवडा, कुठलीही नोकरी असेल, जो तुमचं एज्युकेशन आहे, जे ज्या फॅकल्टीमध्ये तुम्ही शिकत आहे त्याच्याशी संबंधित जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बिंदासपणे नोकऱ्याचा असे अनेक मार्ग आहेत, फक्त वेळ लागतो, पण मात्र ती नोकरी आपल्याला मिळत असते। कारण आजच्या काळामध्ये नोकरी फार काळाची गरज आहे, अनेक लोक नोकरीच्या पाठीमागे धावलेले आहेत। आपल्याला नोकरीच्या पाठीमागे धावायचं नाही, बिलकुल पाठीमागे धावायचं नाही, कारण तुम्ही कोणत्याच गोष्टी मागे जर धावले तर ती गोष्ट आपल्याला कधीच मिळत नाही। आपल्यामध्ये एवढी क्वालिटी तयार करा, आपल्यामध्ये ते गट निर्माण करा की ती नोकरी आपल्या मागे धावली पाहिजे, कारण ती एक सोडून नोकरी दुसरी नोकरी घेता आली पाहिजे, ती नाही आवडली तर तिसरी घेता आली पाहिजे। अशा पद्धतीने जर आपण एकदा प्रिपेअर झालो तर नोकरी आपल्या मागे येतात, आपल्याला नोकरीच्या मागे जायची गरज नाही। इतकं तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आणि बऱ्याच वेळापासून मी बोललेलं ऐकून